आज श्रीरामपूर येथे क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवले, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्ष अनुराधा आदिक, तुला पाहते रे मालिका फेम मोहिनीराज गटणे या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पोस्ट ऑफिस श्रीरामपूर येथे पासपोर्ट ऑफिसचं उद्घाटन करण्यात आलं. याआधी पासपोर्ट काढण्यासाठी नगरसह पुणे येथे जावं लागत असे, परंतु आता श्रीरामपूरमध्ये पासपोर्ट मिळणार असल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचं आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. ज्याला जी भाषा अवगत आहे त्या भाषेत सुविधा पुरवली जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रयत्नानं आणि आमदार भाऊसाहेब कांबळे तसेच आदिक यांच्या पाठपुराव्यानं नव्यानं सुरू झालेल्या पासपोर्ट कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थितांनी त्यांचे आभार मानले. कार्यक्रमाप्रसंगी तालुक्यातील पत्रकार तसेच विविध पदाधिकारी उपस्थित होते. डाकघर श्रीरामपूर येथील अधीक्षक मुकुंद बडवे, उपाधीक्षक रवी झावरे, मनीष देवरे, राजेश रोडे, प्रसाद तराळ, विजय कोल्हे, प्रवीण खंडागळे, विमल मोहन, सुप्रिया गाडेकर, अजय साबळे, प्रतिमा आदिक, शशिकांत पवार, धादवड, अविनाश उगले यांचं योगदान लाभलं. याप्रसंगी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी मनोगत व्यक्त केलं. शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये ग्रामीण क्षेत्रामध्ये पहिलं पासपोर्ट कार्यालय सुषमा स्वराज आणि विदेश सचिव मुंबई साहेब यांच्या सहकार्याने आपण या ठिकाणी उद्घाटन आणि उद्घाटन करत असताना ह्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं एक केंद्राचं एक पासपोर्ट विदेश टुरिझमसाठी एक चांगलं दलन या ठिकाणी उपलब्ध झालं. पुण्याला जावं लागायचं, काही काळ आता नगरला जावं लागायचं, पण नगरपेक्षा आता आपल्या गावामध्ये आपल्या विभागामध्ये झालं आणि मोदी साहेब असतील या ठिकाणी, उद्धव साहेबांनी आम्हाला चान्स दिला खासदार म्हणून, या ठिकाणी हे सौभाग्य आहे की आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आज पासपोर्टचं कार्यालय झालं. टुरिझममध्ये शाळे बाहेरगावी शिकण्यासाठी मुलांना उपलब्ध झाला, टुरिझममध्ये झाला, नोकरीसाठी जाणारे बाहेरगावी नोकरीसाठी सर्वांना त्याचा लाभ होईल आणि एक्सपोर्टला भाजीपाला असेल किंवा ट्रेनिंगसाठी जाणारे व्यवसाय सर्व शेतकऱ्यांसाठी त्यासाठी उपलब्ध झाल्याबद्दल मी देशाचे पंतप्रधान, विदेश मंत्री आणि मुळे साहेब या ठिकाणी उद्धव साहेब यांचा सर्वांचा आभार व्यक्त करतो. शिर्डीमध्ये पासपोर्ट कार्यालय चालू झाल्याबद्दल अभिनंदन. न्यूज रिपोर्टर युनुस इनामदार, एस एन मीडिया, श्रीरामपूर.